एसटी कर्मचारियों की हड़ताल पर प्रतिक्रिया देते हुए विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार ने कहा कि एसटी कर्मचारियों की समस्या बड़ी है, सरकार ने इस ओर ध्यान देकर हड़ताल खत्म करना चाहिए, हम सरकार के साथ है। बघा, एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न आपल्या सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना माहित आहे, सगळ्या प्रश्न फार मोठा प्रश्न आहे। मुळात आम्ही असताना जवळपास 1200 कोटी रुपये एसटीच्या पुनर्बांधणीसाठी त्यावेळेस आम्ही दिले होते। आता केवळ आश्वासनाची खैरात आणि कर्मचाऱ्यांना कुठलंही प्रोटेक्शन नाही, त्यामुळे ज्या बैठका झाल्यात आणि जो मोठ्या चष्म्याचा एक मोठ्या भिंगाचा माणूस पुढे आला आणि त्यावेळेस त्या आंदोलनाला वेगळं स्वरूप देण्याचा प्रयत्न केला, शरद पवार साहेबांच्या बंगल्यावर त्यावेळेस आंदोलन केलं गेलं किंवा त्यांच्या घरापर्यंत पोहोचण्याचं काम झालं, आता काय करताय तो सदावर्ते काय करतो आहे, सरकार काय करते आहे, त्यावेळेस चिथावणी देत होते आमचं सरकार होतं, त्यावेळेस चिथावणीखोर भाषणं होती आणि आमच्यावर आरोप होत होते। मुळात आज जो संप सुरू झाला आहे तो संप हा सामान्य, कारण एसटी ही सामान्य माणसाची जीवनवाहिनी आहे आणि म्हणून त्या अशा एसटीला त्वरित सुरू होण्यासाठी, पूर्वपदार आणण्यासाठी हे सगळं काही तिजोरीचे आता सगळे सांगितलं आम्ही की प्रचंड यामध्ये पैशाची उधळपट्टी चालली, त्यामध्ये या गोष्टीकडे दुर्लक्ष होत आहे आणि एसटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तातडीनं सोडवा। सणासुदीचे दिवस आहेत, आता गणपती उत्सव आहे, आज पोळा पिठोरी आणि आपला पोळा आज संपला आहे, त्यानंतर सणांचा सिलसिला यावेळेस सुरू होतो, मग दसरा आहे, दिवाळी आहे आणि ग्रामीण भागातील माणसाला वेठीस धरण्याचं काम सरकारनं करू नये आणि त्वरित हा संप सोडवला जावा आणि जे ज्या मागण्या आहेत त्यातील मला जे माझ्याकडे निवेदन आलं होतं, 2-3 मागण्या सहज सुटण्यासारख्या आहेत, एवढा तरी काढून त्यांना दिलासा देण्याचं काम करावं। 2500 नवीन बसेस सुरू विकणे आपल्या खरेदी करण्याचा प्रस्ताव मागच्या 4 महिन्यापासून मुख्यमंत्र्यांच्याकडे पडून आहे, त्यामुळे एसटी तोट्यातच असणार, फायद्यात येईल कशी? एसटीचे छत गळत आहेत, विंडो नाहीत, टायरला पैसे नाहीत, दुरुस्तीला पैसे नाहीत, मग काय करतायत हे? कोणासाठी राज्य चालवत आहेत? सामान्य माणसासाठी आहे की फक्त पोसलेल्या कंत्राटदारांसाठी राज्य आहे? त्यामुळे यांनी तो संप तातडीनं मिटवावा आणि त्यांचे प्रश्न सोडवावेत। आम्ही पूर्णतः पाठिंब्या शक्तीनिशी एसटी कर्मचाऱ्यांच्या पाठीमागे आहोत, परंतु आम्हाला एवढंच सांगायचं आहे की हा संप फार काळ लांबू नये आणि सामान्य माणूस वेठीस धरला जाऊ नये, ही आमची मागणी आहे। हो, भाजप विरोधात असताना त्यांनी म्हटलं होतं की विलिनीकरणाला आमचा सपोर्ट आहे, मग आता काय झालं असा प्रश्न नाही। हे मी नेहमी म्हणतो, हे भारतीय जनता पक्षाचे विचार म्हणजे दुतोंडी सापासारखी भूमिका आहे, हे दुतोंडी साप आहेत, कधी कोणत्या बाजूला बोलतील काही यांचा नेम नाही, सत्तेसाठी कुठल्याही तडजोडीला हे तयार असतात। आता जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी बरोबर युती केलीच ना, आणि दुसरीकडे जाऊन यांचे भाषणं करतात यांचे आमदार, त्यांना थोडी वाटत नाही काही जनाची नाही तर मनाची काय बोलतो इकडे, हे यामुळं यांच्या बोलण्याला असा तो विलिनीकरणाचा विषय तेव्हा जोरात लावून धरला, त्या आंदोलनाला कर्मचाऱ्याला भडकवण्याचं काम झालं, विलिनीकरण करा, आता तुमचे हात कोण बांधले आहे, करा विलिनीकरण, द्या एस टी कर्मचाऱ्यांना त्यांच्या मागण्या पूर्ण करा आणि त्यांना न्याय द्या, पण हे करू शकत नाही। हे विरोधात राहून लोकांना भडकवून सत्ता हस्तगत करणं एवढंच यांना जमतं, बाकी सरकार चालवणं आणि सामान्य लोकांना न्याय देणं हे करूच शकत नाही, आणि कारण यांची मानसिकता तशी नाही।